नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित एकूण तेरा विधेयक संमत कोल्हापूर शहराचा टोल कायमस्वरूपी रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा अधिवेशनात भरीव कामकाज झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती तर सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी विरोधकांचा आरोप संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं लोकसभेत तेरा तर राज्यसभेत सहा विधेयक संमत पंतप्रधान रशियाला रवाना अणुऊर्जा संरक्षण यासह अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी भाजपा खासदार कीर्ती आझाद पक्षातून निलंबित आणि राज्यभरात थंडीचा कडाका वाढला नाशिकमध्ये पारा सहा अंशांच्या खाली आता सविस्तर राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचं कामकाज आज संस्थगित झालं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन नऊ मार्चला मुंबईत होणार असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी घोषित केलं कोल्हापूर शहराचा वादग्रस्त टोल कायमस्वरूपी रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली सरकारनं कोल्हापूरच्या जनतेला मोठा दिलासा दिला, दिला आहे शहरांतर्गत वाहतुकीसाठी टोल आकारणारं कोल्हापूर हे राज्यातलं एकमेव शहर आहे कथित डाळ संदर्भातले सर्व आरोप मुख्यमंत्र्यांनी आज डाळीच्या संदर्भात चार हजार कोटींचा आकडा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कुठून आणला हे त्यांनाच विचारा असं मुख्यमंत्री नियम दोनशे ब्याण्णव अन्वये अंतिम आठवड्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं गडचिरोली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात एक्कावन्न नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं डान्सबार बंदीबाबत आम्ही कधीही राजकारण केलं नाही नवा कायदा तयार करून डान्सबार बंदी लागू करू मात्र तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केलं जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी दोन्ही सदनात संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यांवरून वादावादी होऊन सरकारचा निषेध करत विरोधकांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घातला विधान परिषदेतही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं मदत जाहीर करावी ही, करा ही मागणी करत विरोधकांनी घोषणा दिल्या त्यामुळे सभागृहाचं कामकाज दोन वाजेपर्यंत सात वेळा स्थगित करण्यात आलं राज्याला अतिरिक्त मदत मिळावी या यासाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवला हो असून लवकरच महाराष्ट्राला सगळ्यात मोठी मदत मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं तरीही विरोधकांचा गोंधळ कायम राहिला त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असतानाच कामकाज स्थगित करण्यात आलं त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रगीत न घेताच कामकाज संस्थगित केल्याची घोषणा केली नंतर पुन्हा थोड्या वेळानं बैठक होऊन ही घोषणा अनवधानानं झाल्याचं सांगितलं त्यानंतर पुन्हा सभागृहाचं काम कामकाज राष्ट्रगीतानं संस्थगित झालं आज या गदारोळात महत्वाचा अंतिम आठवडा प्रस्तावही मांडला गेला नाही असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारनं शेतकऱ्यांसह सर्व जनहिताचे महत्वपूर्ण निर्णय घेतले अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली या अधिवेशनात तेरा विधेयकं संमत झाली त्याशिवाय शेतकऱ्यांना दहा हजार पाचशे बारा कोटी रुपयांचं पॅकेज कोल्हापूरचा टोल रद्द आणि विदर्भ मराठवाड्यासाठी भरघोस मदत अशा महत्वाच्या कामगिरी अधिवेशनादरम्यान झाल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अधिवेशन काळात विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांनी जोरदार टीका केली बेछूट आरोप करून कामकाजात गोंधळ निर्माण करणं आणि सत्ताधाऱ्यांचं स्पष्टीकरण न ऐकणं एवढा एक कलमी कार्यक्रम विरोधकांनी केला असं मुख्यमंत्री म्हणाले विरोधकांच्या गदारोळामुळे अधिवेशनाचा एक आठवडा वाया गेला मात्र तरीही सरकारनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले विशेषतः या अधिवेशनात विदर्भाला जी मदत मिळाली ती यापूर्वी कधीही मिळाली नव्हती असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं असून भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याची सरकारची एक खिडकी योजना सुरू झाली आहे अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली अधिवेशन संपल्यानंतर नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते सत्ताधाऱ्यांची कामं करण्याची पद्धत अत्यंत बेजबाबदार असून सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे असं पाटील म्हणाले शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कुठलीही मदत मिळाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला शिवसेना सत्तेत असूनही विरोधी पक्षासारखी वागते त्यामुळे सरकारमधल्या दोन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचं स्पष्ट होतं अशी टीकाही विखे पाटील यांनी केली संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी अनिश्चित काळासाठी स्थगित झालं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज सभागृहात हिवाळी अधिवेशनात झालेल्या कामकाजाची माहिती दिली या अधिवेशनात एकूण वीस सभा झाल्या तसंच तेरा विधेयकं संमत झाली असं अध्यक्षांनी सांगितलं त्यानंतर त्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले त्यापूर्वी लोकसभेत मोबाईल कॉल ड्रॉप समस्येवर चर्चा झाली ही समस्या सोडवण्यासाठी देशभरात एकोणतीस हजार टेलिकॉम टॉवर उभारले जात असल्याचं दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं सुधारित भूसंपादन विधेयकाचा अभ्यास करणाऱ्या संसदेच्या संयुक्त समितीचा कालावधी अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत वाढवण्यात आला आहे समितीचे अध्यक्ष एस एस अहलूवालिया यांनी या संदर्भात लोकसभेत प्रस्ताव मांडला हा प्रस्ताव आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर आज विरोधकांनी अयोध्येच्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून गदारोळ केला त्यामुळे वारंवार तहकूब होऊन कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित झालं या अधिवेशनात राज्यसभेत सहा संमत झाली संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आणि सर्वच आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर रशियानं भारताला दिलेल्या पाठिंब्याची आम्हाला जाणीव आहे त्यामुळेच परस्परांमधले संबंध वृद्धिगत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे रशियाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी रशियन वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी विविध मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिलं भारत हा अत्यंत मुक्त वातावरण असलेला देश आहे असं सांगून पंतप्रधान म्हणाले की विविध धर्म संस्कृती संप्रदाय भाषा आणि मतवाद यामुळे देशातलं वातावरण शतकानुशतक असंहिष्णूच राहिलं आहे पंतप्रधान आज दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यासाठी रवाना झाले लावणी हा महाराष्ट्राचा खास कला प्रकार विशेष म्हणजे रशियात पंतप्रधानांचं स्वागत खास मराठमोळ्या लावणीनं होणार आहे या दौऱ्यात भारत रशिया शिखर परिषदेत सहभागी होऊन दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ करण्यावरच त्यांचा भर राहील विज्ञान तंत्रज्ञान ऊर्जा संरक्षण तसंच दोनशे टी जातीची दोनशे हलिकॉप्टर्सची खरेदी कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या पाचव्या आणि सहाव्या टप्प्यासाठी आणि आंध्रप्रदेशात आणखी ही सहा परमाणू संयंत्र संदर्भातले करार पंतप्रधानांच्या या दौऱ्यात होण्याची शक्यता आहे भारतीय अर्थव्यवस्था सध्या तुलनेनं स्थिर आणि चांगल्या स्थितीत असली तरी ही चीनमधली मंदी आणि अमेरिकन फेड बँकनं केलेली दरवाढ या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं काळजीपूर्वक आर्थिक धोरण आखण्याची गरज आहे असं मत रिझर्व्ह गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे रिझर्व्ह बँकेनं आज वित्तीय स्थिरता अहवाल प्रसिद्ध केला त्यानंतर मुंबईत झालेल्या ते बोलत होते देशात चलन फुगवट्याचा दर कमी होत आहे मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर चलन होणारे चढ उतार लक्षात घेऊन त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार नाही याची काळजी घ्यायला कॉर्पोरेट क्षेत्राच्या कामगिरीचा अर्थव्यवस्थावर होणारा परिणामही दराला बाधक ठरू शकतो असं राजन यांनी सांगितलं पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी भाजपाचे खासदार किर्ती आझाद यांना पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी निलंबित कलि आहे डीडीसीए अर्थात दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असताना वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या कार्यकाळात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आझाद यांनी केला होता या प्रकरणी आझाद यांनी पत्रपरिषद आणि सोशल मीडियावरून पक्षश्रेष्ठींबाबत कथित अवमानकारक वक्तव्यही केली होती यासंदर्भात आझाद यांना पक्षश्रेष्ठींकडून वारंवार निर्देश देण्यात आले असतानाही त्यांनी आरोप करणं थांबवलं नाही त्यामुळे ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आणि आता एक नजर हवामानावर उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यातही अनेक ठिकाणी जाणवतो आहे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली असून उर्वरित भागात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासांमध्ये उत्तर कोकणात काही ठिकाणी वातावरण थंड राहील तसंच संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल अठ्ठावीस किमान बारा नागपूर कमाल एकोणतीस किमान अठरा पुणे एकतीस आणि दहा औरंगाबाद एकोणतीस तेरा नाशिक कमाल अठ्ठावीस किमान सहा कोल्हापूर कमाल एकतीस किमान अठरा रत्नागिरी एकतीस आणि पंधरा सोलापूर तेहतीस आणि सतरा आणि अमरावती कमाल अठ्ठावीस किमान तेरा अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित एकूण तेरा विधेयक संमत कोल्हापूर शहराचा टोल कायम कायमस्वरूपी रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा अधिवेशनात भरीव कामकाज झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती तर सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी विरोधकांचा आरोप संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं लोकसभेत तेरा तर राज्यसभेत सहा विधेयक संमत पंतप्रधान रशियाला रवाना अणुऊर्जा संरक्षण यासह अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता पक्षविरोधी कारवाई केल्या केल्याप्रकरणी भाजपा खासदार कीर्ती आझाद पक्षातून निलंबित आणि राज्यभरात थंडीचा कडाका वाढला नाशिकमध्ये पारा सहा अंशांच्या खाली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं संसद आणि राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप आज वाजलं या दोनही अधिवेशनात झालेलं कामकाज आणि त्याचं फलित याविषयी चर्चा करण्यासाठी राजकीय विश्लेषक अभिराम घड्याळ पाटील यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार